ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेनं धडाकेबाज कामगिरी बजावत अकरा गुन्हे उघडकीस आणले असून या प्रकरणी पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून दरवेळी वेगवेगळे साथीदार निवडून सोलापूरसह धाराशिव बीड लातूर जिल्ह्यात घरफोड्या करणाऱ्या अट्टल आंतरजिल्हा गुन्हेगारास सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने पकडून त्याला जेरबंद आहे त्यांनी जिल्ह्यात केलेल्या दहा घरफोड्या आणि जबरी चोरी असे अकरा गुन्हे उघडकीस आणले आहेत चोरीतील पाच लाख अठरा हजार सहाशे रुपयांचं सोनं आणि चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत जिल्ह्यातील वाढत्या चोऱ्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सूचना दिल्या होत्या त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांना घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते त्यानुसार शोध घेत असताना या पथकानं करमाळा येथे सापळा रचून ताब्यात घेतले या आरोपींविरुद्ध बीड उस्मानाबाद लातूर सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात दिवसा घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सदर आरोपी हा नेहमी वेगवेगळे साथीदार घेऊन गुन्हे करीत होता